नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पहिल्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरमधील प्रश्नाचा सराव करणार आहोत. जर अजूनपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर डाउनलोड केलेले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर आज आपण चौथा प्रश्न सोडवणार आहोत. या चौथ्या प्रश्नामध्ये त्यांनी तीन उपप्रश्न दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा, मी मात्र तुम्हाला तिन्ही उपप्रश्न सोडवून दाखवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न घेऊयात. एका कुटीरोद्योगात दररोज विशिष्ट संख्येने मातीची भांडी तयार केली जातात. असे आढळले आहे की दररोज तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यांच्या दुपटीपेक्षा प्रत्येक भांड्यांची तयार करण्याची किंमत रुपये 5 ने अधिक आहे. एका विशिष्ट दिवशी मातीची भांडी तयार करण्याचा खर्च रुपये 168 इतका झाला, तर त्या दिवशी किती भांडी तयार केली ते काढा. तर बघा, आपल्याला त्या दिवशी तयार होणारी भांडी काढायला सांगितली आहेत, म्हणून अगोदर ती संख्या मानून घेऊयात. म्हणून लिहा, दररोज तयार होणाऱ्या भांड्यांची संख्या एक्स मानू. आता इथे त्यांनी काय सांगितलं की दररोज तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यांच्या दुपटीपेक्षा प्रत्येक भांड्यांची तयार करण्याची किंमत 5 ने जास्त आहे, म्हणजे दुपटीपेक्षा 5 ने जास्त. तर प्रत्येक भांड्याची तयार करण्याची किंमत रुपये बरोबर संख्येच्या दुपटीपेक्षा 5 ने अधिक. इथे संख्या आहे एक्स, तर संख्येची दुप्पट झाली 2x आणि 5 ने अधिक म्हणजे अधिक 5. पुढे त्यांनी सांगितलं आहे की एका विशिष्ट दिवशी मातीची भांडी तयार करण्याचा खर्च 168 आहे. आता एकूण खर्च कसा काढायचा, तर एखाद्या दिवशी जेवढी मातीची भांडी तयार केली गेली त्यांची संख्या आणि त्या भांड्यांची किंमत यांचा जर गुणाकार केला तर एकूण खर्च आपल्याला मिळू शकतो. म्हणून भांड्यांची संख्या गुणिले भांड्यांची किंमत बरोबर एकूण खर्च. तर भांड्यांची संख्या आपण मानली आहे एक्स, ती येथे लिहूयात, गुणिले भांड्यांची किंमत आपण काढली आहे 2x अधिक 5, ते आपण इथे कंसात लिहूयात, बरोबर एकूण खर्च आहे 168. आता हा कंस सोडवून घेऊयात आपण. म्हणून एक्स गुणिले 2x उत्तर आलं 2x² अधिक एक्स गुणिले 5 उत्तर आलं 5x. आता हे जे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 168 आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात, ते तिथे आल्यानंतर -168 होतील बरोबर 0. आता आपल्याला ह्याचे अवयव करायचे आहेत. तर अवयव करण्यासाठी बघा, पहिल्या चलाचा सहगुणक गुणिले स्थिरपद, तर 2 गुणिले 168 बरोबर आलं 336. आता 336 आपल्याला अवयव करायचे आहेत की ज्या अवयवांची वजाबाकी ही 5 येईल. आता इथे वजाबाकी काय करायची, तर जे स्थिरपद असतं त्याचं जे चिन्ह असतं ते आपल्याला क्रिया करायची असते. तर बघा, 21 आणि 16 हे दोन असे अवयव आहेत की ज्यांचा गुणाकार 336 येतो आणि त्यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी किती आली पाहिजे, -5. 21 मधून 16 गेले तर -5 हे उत्तर येतं. मग यांना चिन्ह कोणती द्यायची, तर उत्तर आपल्याला -5 पाहिजेत, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक पाहिजेत आणि लहान संख्येचं चिन्ह वजा पाहिजेत, तेव्हा यांची वजाबाकी होईल आणि वजाबाकी ही 5 येईल. म्हणून आता हे जे अवयव आपण बनवले आहेत ते आपण समीकरणात लिहूयात. म्हणून 2x² जसेच्या तसे आले, अधिक 21x वजा 16x वजा 168 बरोबर 0. तर बघा, हे पहिल्या दोन पदांचा आपण एक गट करूयात आणि तिसऱ्या चौथ्या ह्या दोन पदांचा आपण एक गट करूयात. पहिल्या जोडीमधून आपण एक्स हा सामायिक अवयव बाहेर काढू शकतो. म्हणून 2x² मधून जर एक्स गेला तर राहिला 2x, अधिक 21x मधून एक्स गेला राहिले 21. हा आपण कंस पूर्ण करूयात. आता पुढे बघा, -16x आणि -168 ह्यामधून कोणता सामायिक अवयव बाहेर पडू शकतो, तर 16 ने 168 पूर्ण भाग जात नाही. हां, मात्र 8 ने 16 देखील भाग जातो आहे आणि 168 देखील भाग जातो आहे, म्हणून हे -8 आपण बाहेर काढूया. जर -8 ने 16x भाग दिला तर उत्तर राहतं 2x, अधिक -8 ने -168 जर भाग दिला तर उत्तर येतं -21, म्हणून ते इथे लिहून घ्या आणि कंस पूर्ण करा, बरोबर 0. आता हे जे कंसामध्ये अवयव आलेला आहे तो आपण एका ठिकाणी लिहूयात. कंसात 2x अधिक 21 कंस पूर्ण, आणि कंसाच्या बाहेर जे अवयव आलेले आहेत ते आपण दुसऱ्या कंसात लिहूयात, x - 8 कंस पूर्ण बरोबर 0. म्हणून 2x अधिक 21 बरोबर 0 किंवा x - 8 बरोबर 0. आता हे जे -21 आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात, म्हणजे ते तिकडे -21 होतील. म्हणून 2x बरोबर -21 किंवा इथे हे जे
वजा आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया, तिथे गेल्यानंतर ते अधिक आठ होतील म्हणून एक्स बरोबर आठ. पुढे हे जे दोन एक्स आहेत त्यातील गुणिले दोन आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया, तिथे ते भागिले दोन होतील म्हणून एक्स बरोबर वजा एकवीस छेद दोन, किंवा हे एक्स बरोबर आठ जसंच्या तसं पुढे लिहूयात. आता पुढे हा अपूर्णांक सोडवूयात म्हणून एक्स बरोबर एकवीसला दोनाने भाग दिला, उत्तर आलं 10.5, मात्र वजा एकवीस असल्यामुळे हे आले वजा 10.5, किंवा एक्स बरोबर आठ हे जसंच्या तसं पुढे आलं. आता इथे दोन आपल्याला किमती मिळालेल्या आहेत, एक किंमत मिळालेली आहे वजा 10.5 आणि एक किंमत मिळालेली 8. तर भांडी तयार झालेली संख्या ही कधीही ऋण नसणार आहे आणि कधीही अपूर्णांक नसणार आहे, म्हणून इथे लिहून घ्या तयार झालेल्या भांड्यांची संख्या ऋण आणि अपूर्णांक असू शकत नाही, आणि त्यामुळे आपल्याला ही जी ऋण किंमत मिळाली आहे ती आपण ग्राह्य पकडणार नाही, म्हणून एक्स बरोबर वजा 10.5 ही किंमत ग्राह्य नाही. जर ही किंमत ग्राह्य नाही तर उरलेली किंमत आहे ती आपल्याला ग्राह्य पकडावी लागेल, म्हणून एक्स बरोबर आठ ही किंमत ग्राह्य मानू. ह्याचा अर्थ काय, तर त्या दिवशी एकूण आठ भांडी तयार झाली म्हणून लिहायचं आहे त्या दिवशी आठ भांडी तयार केली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवून झालेला आहे. आपल्या पुढील व्हिडिओची लिंक इथे बाजूला देईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर अजूनपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर डाउनलोड केलेले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.